नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहत आहे जी 24 तास आणि हितगुज यांच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण हितगुजमध्ये चर्चा करणार आहोत ते मानदुखी, कंबरदुखी आणि गुडघेदुखीवर बाह्योपचार या विषयावर. आणि या बाबतीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत बाह्योपचार तज्ज्ञ रमाकांत देवरुखकर. आधी चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण त्यांचं स्वागत करूया. सर, स्वागत या शोमध्ये. नमस्कार. आणि थोडक्यात ओळख करून देते, रमाकांत देवरुखकर हे सुप्रसिद्ध प्राकृतिक चिकित्सक आणि बाह्योपचार तज्ज्ञ आहेत. गेल्या 3 दशकांपासून या क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत आणि त्यांनी आतापर्यंत 1000 रुग्णांवर उपचार केलेले आहेत. जगामधल्या अनेक मास्टर्सकडून विविध थेरपींचं त्यांनी प्रशिक्षण घेतलंय आणि त्यामध्ये प्रावीण्य सुद्धा संपादन केलेलं आहे. चीनमध्ये जाऊन त्यांनी चिनी मेडिसिनचा अभ्यास केला. प्राकृतिक चिकित्सेचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम चिकित्सा वेलनेस मॅनेजमेंट प्रायव्हेट पॅरामेडिकल कमिटीचे सदस्य आहेत. रमाकांत देवरुखकर हे चिकित्सा वेलनेस मॅनेजमेंटचे संस्थापक आणि कार्यकारी संचालक आहेत. तेव्हा बाह्योपचारांविषयी आणखी माहिती त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. आणि हो, तुम्हाला सुद्धा काही प्रश्न असतील याबाबत तर जरूर विचारा. आमचा टोल फ्री नंबर आपल्याकडे आहेच आहे, 1800221010 आमच्या टोल फ्री नंबरवर संपर्क करा आणि आपले प्रश्न थेट रमाकांत सरांना विचारू शकता. तुमच्या प्रश्नांची मी वाट पाहतोय, तोपर्यंत चर्चेला सुरुवात करतो. सर, विषयाला सुरुवात करण्याआधीच आपण बाह्योपचार म्हणजे नेमकं काय असतं एकदा सांगूया. कारण प्रत्येक वेळ आपल्याकडे नवीन प्रेक्षक पाहत असतात, नेहमी पाहणाऱ्या प्रेक्षकांना माहीत आहे आत्ता की बाह्योपचार प्रसिद्ध झालेत. बाह्य उपचार म्हणजे शरीराच्या बाहेरून जे आपण उपचार करतो त्यांना आपण बाह्य उपचार पद्धती असं म्हणतो. आता हे बाह्योपचार उपचार पद्धती सध्याच्या काळामध्ये आपल्याला आत्ता लक्षात आलेलं आहे सर्वांना की फार गरजेचं झालं आहे. कारण औषधं चे साईड इफेक्ट्स किंवा आपण ज्या गोष्टींबद्दल आज विचार करतोय, आज मान दुखी, कंबरदुखी व गुडघेदुखी म्हणजे आज आपण दुखण्याबद्दल बोलतोय. जेव्हा एखादं दुखणं होतं तेव्हा आपण सर्वात प्रथम आपल्याकडे काय खाल्लं जातं तर पेन किलर्स. पेन किलर्स आपण समजा एखाद दिवशी खाल्ली किंवा 2 दिवस खाल्लं किंवा 4 दिवस खाल्लं तर ठीक आहे, पण काही रुग्णांना सवयच जडते की कायम पेन किलर्स खायचं आणि आपलं दुखणं दाबून टाकायचं. कुठल्याही प्रकारचं जे दुखणं आपल्या शरीरामध्ये होतं तेव्हा शरीर आपल्याला त्याची पूर्वसूचना देत असतं की बघ मला काहीतरी होत आहे. आणि आपण त्यावेळी तो जेव्हा तो सांगतो त्यावेळी आपण काय करतो की नाही तू गप्प बस, म्हणजेच तू पेन किलर खा आणि गप्प बस. म्हणजे आपल्याला ज्या सूचना पूर्वसूचना मिळत असतात त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. म्हणजे आपला जेव्हा मान, कंबर किंवा गुडघेदुखी जेव्हा सुरुवातीला होत असते सुरुवातीच्या काळात तेव्हाच जर आपण उपचार केले तर आपण लवकरात लवकर बरे होऊ शकतो किंवा रेस्ट जरी केली तरी सुद्धा बरे होऊ शकतो. आपल्या शरीराकडे नीट पाहिलं तरी बरे होऊ शकतो, पण आपण ते करत नाही. आणि म्हणून मग आपल्याला जेव्हा हे उग्र स्वरूप धारण करतं आपल्या शरीरामध्ये आणि आपलं कुठल्याही औषधांनी, कुठल्याही ट्रीटमेंट, कुठलेही व्यायाम करून आपण पाहतो आणि त्यांनी आपल्याला बरं होत नाही तेव्हा आपल्याला फक्त एकच उपाय ठरतो आणि तो म्हणजे बाह्योपचार. म्हणजे आपल्याला जर बरं होण्याच्या मध्ये, म्हणजे जर आपलं आजारी पडणं आणि त्याचे ट्रीटमेंट्स म्हणजे पेन किलर्स आणि ऑपरेशन्स याच्या मधली जर कुठली जी दरी असेल तर तिथे ही दरी बाह्योपचार भरून काढू शकतं. आता बाह्योपचारामध्ये कुठले उपचार येतात तर जगामधल्या अनेक देशात जे उपचार केले जातात त्या सर्व उपचारांचा अभ्यास करून चिकित्सा वेलनेस मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने गेली 30 वर्षे संशोधन केलं आणि त्यामध्ये काही उपचार पद्धती ज्या काही आयुर्वेदिक आहेत, काही चिनी मेडिसिनच्या आहेत, काही वेस्टर्न कंट्रीजमध्ये वापरल्या जाणार आहेत त्याचा उपयोग करायला सुरुवात केली. आणि त्यातल्या काही महत्त्वाच्या ज्या उपचार पद्धती आहेत त्या साधारणतः 10 ते 12 प्रकारच्या उपचार पद्धती त्या अशा आढळल्या की त्या खूप हमखास आपल्याला यश देतात या सर्व दुखण्यांवर. आणि मग त्याचा वापर आपण करतो तर त्या कुठल्या उपचार पद्धती ते आपण आता पाहूया. अगदी फेप जाण्याआधी पुढे आपल्याबरोबर सध्या प्रेक्षक संपर्कात येत आहेत आणि आपल्याबरोबर वाशीवरून पुढचे प्रेक्षक आहेत भाऊ तावडे. आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. नमस्कार, विचारा आपला प्रश्न तावडेजी. हॅलो डॉक्टर साहेब, बोला. माझा प्रश्न असा आहे की मान, कंबर, गुडघे, दुखी यासाठी काय उपचार? बर, त्याच विषयावर आपण बोलतो, कार्यक्रम बघत राहा, आपण डिटेल यावर सविस्तर चर्चा करूया. सर, आपण ट्रीटमेंट विषयी बोलूया, कुठल्या कुठल्या? मी आता तुम्हाला दाखवतोय ग्वाशा नावाची एक उपचार पद्धती मी इथे दाखवतोय. ही उपचार पद्धती चिनी उपचार पद्धती आहे. यामध्ये आपल्याला दिसेल की एक इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं, स्क्रॅपर, आणि त्याने आता हे मानेच्या भागामध्ये ट्रीटमेंट सुरू आहे. अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला जो स्क्रॅपरनी शरीरावर ऑइल सोडलं जातं, म्हणजे मान दुखत असेल, कंबर दुखत असेल किंवा गुडघे दुखत असेल, आणि मग त्याने सुरुवातीला हे अशा प्रकारे लालसर रंग तिथे दिसतो आणि तिथे कॅपिलरीज ब्रेक केल्या जातात त्या भागातल्या, आणि जेणेकरून तिथलं डिटॉक्सिफिकेशन होतं, त्या भागातलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं व्हायला लागतं आणि नवीन रक्तप्रवाह ऑक्सिजनेटेड त्या भागाकडे येतो आणि स्नायूंची रिकव्हरी होते आणि वेदना कमी व्हायला मदत होते.
हे सुरुवातीचा जेव्हा आपण स्क्रॅपिंग करतो 24 तासानंतर हा हे चट्टे जे असतात ते हळूहळू कमी व्हायला लागतात. 48 तासात इतकं कमी झालेलं असतं आणि 72 तासामध्ये स्किन परत नॉर्मल होते. पण ह्यावेळी आपलं दुखणं खूप प्रमाणात कमी झालेलं असतं. इथे आपल्याला दिसतंय की अशा प्रकारचं एक इन्स्ट्रुमेंट आहे आणि ते शरीरावर पर्टिक्युलर पार्टवर त्याचं घर्षण केलं जातं आणि घर्षण करून करून तो भाग मोकळा केला जातो. त्याने आपल्या वेदना भरपूर कमी होतात. इथे सुद्धा आपल्याला दिसतंय ग्वाशा नावाची चिकित्सा केली जाते. वेगळ्या प्रकारचा स्क्रॅपर म्हणतो आम्ही त्याला, तो वापरण्यात आला. त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे स्क्रॅपर्स असतात, असे असतात काही कोंबसारखे असतात जे डोक्यावर समजा स्क्रॅपिंग करायचं असेल, असे वेगवेगळ्या शेप्सचे वेगवेगळ्या भागांसाठी असे स्क्रॅपर बनवलेले असतात. जेड स्टोन पासून सुद्धा बनवले असतात. त्याने वेगवेगळ्या मानकंबर गुडघे दुखीला स्क्रॅपिंग केलं जातं. कपिंग नावाची ही उपचार पद्धती ही सुद्धा चिनी उपचार पद्धती आहे आणि याने सुद्धा मानकंबर गुडघे दुखीला खूप चांगला फायदा दिसतो. चिनी लोक हे पारंपरिक उपचारांमध्ये त्यांचं वापरलं जातं. आता आपल्याकडे मशीन्स आलेत, पण पूर्वी काचेचं किंवा बांबूचे कप्स असायचे आणि त्यात अल्कोहोलचा स्वॅप टाकून ते लावले जायचे वेगवेगळ्या भागांवर आणि त्याने आपल्याला दिसून आलं की त्याने वेदना खूप कमी होतात असं पाठीवर दिसतंय. इथे हे स्नायू त्या कप्समध्ये खेचले गेलेत आणि मग साधारण 1 ते 1 मिनिटांनी परत ते रिलीज केले जातात आणि परत लावले जातात. असं साधारणतः 15 ते 15 मिनिटं ते 1/2 तासापर्यंतची ही ट्रीटमेंट असते. अशा प्रकारे इथे आपल्याला ही गन दिसते, त्याने सक्शन केलं जातं आणि मग स्नायू गुडघ्यांचे किंवा पाठीचे असे खेचले जातात. त्याने ह्या दुखण्यावर खूपच चांगल्या पद्धतीने फायदा होतो. अगदी. आपण सर पुढच्या थेरपिस्टकडे जाऊया. मेन टाइम आपल्याला पुढच्या प्रेक्षकांचा फोन आलेला आहे. पुण्यावरून अतुल पाटील आपल्या बरोबर बोलतात, आपण त्यांचा प्रश्न घेऊया. नमस्कार अतुलजी, विचार आपला प्रश्न. हा नमस्ते मॅडम, बोला. हा नमस्ते डॉक्टर साहेब. नमस्कार. हा मी पुण्याला ऍडव्होकेट अतुल गुंडाटील बोलतोय. बोला. हा माझा प्रश्न असा की डॉक्टर साहेब, माझे मान अशी दुखती मधनं आणणं आणि कंबर दुखती, पाठ दुखती, काय झोपण्यामुळे वगैरे काय असल्यामुळे होते काय प्रॉब्लेम? वय किती आहे? माझा आता 44 वय आहे. ओके. कामाचं स्वरूप काय आहे? मी वकिली करतो, वकिली व्यवसाय करतो. बरोबर. म्हणजे कोर्टात वगैरे उभं राहणं किंवा ऑफिस मध्ये त्याचा स्टडी करणं? हो, हो. कारण बरेचसे लॉयर्स जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा त्यांचं कामाचं स्वरूप आम्ही विचारतो, तर कधी कधी आपला नंबर येईपर्यंत बराच वेळ उभं राहावं लागतं किंवा बसावं लागतं. कधी कधी कोर्टात बसायची जागा नसते, वेगवेगळ्या कोर्टांमध्ये फिरायला लागतं, स्ट्रेस कायम असतो. परत एखादी केस लढवायची म्हटली की त्याचा स्टडी करावा लागतो ऑफिसमध्ये बसून. तर ह्या सगळ्या एक्झर्शनमध्ये हे वेगळ्या प्रकारचं जे कामाच्या स्वरूपामुळे आलेली मानकंबर गुडघेदुखी आहे ही, तर त्यामुळे अशा जे हे वेगवेगळ्या पद्धतीचे कामाचं जे स्वरूप असतं त्याप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची उपचार पद्धती असते. म्हणजे एकदा आम्ही विचारतो की तुमचं कामाचं स्वरूप काय आहे, किंवा एखादं कुठल्या प्रकारे समजा आता ऍक्सिडेंट झालेला नाही आहे, कुठल्या प्रकारे मार बसलेला नाही आहे, कुठल्या प्रकारे आपण वजन उचलल्यामुळे झालेलं नाही आहे किंवा पडल्यामुळे झालेलं नाही आहे, तर मग कशामुळे? तर कामाच्या स्वरूपामुळे. मग ते कामाचं स्वरूप ओळखून त्याप्रमाणे जर आपण चिकित्सा केली तर त्यांना जसं मी आत्ता दाखवली ग्वाशा उपचार पद्धती अतिशय उपयोगी आहे, तसंच ही कपिंग उपचार पद्धती, या दोन्ही उपचार पद्धती त्यांना खूप चांगल्या प्रकारे उपयोगी ठरू शकतात. पुण्यामध्ये आपलं केंद्र आहे, पुण्यामध्ये निगडी आपलं पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड इथे एक केंद्र आहे, कर्वे रोड इथे आपलं दुसरं केंद्र आहे आणि पुण्यामध्येच तिसरं केंद्र आपलं हडपसर इथे आहे. तीनपैकी कुठल्याही केंद्रावर जर तुम्ही जाऊन दाखवलं तर तुम्हाला नक्की कशामुळे होतं हे पण सांगता येईल. पण मी आता एक जनरल आयडिया दिली या फक्त आपल्या संवादातून. अगदी. अतुलजींचा प्रश्न आहे, त्यालाच कनेक्टेड मला एक विचारायचं. खरं तर व्यवसाय हा त्यांचा नेहमी चालणारा असतो, पण मग ही जी उपचार पद्धती ती किती दिवसांसाठी घ्यायची, किंवा त्याची लॉन्जिटिव्हिटी जर आपण म्हटलं तर ते किती प्रभाव राहू शकतो? नॉर्मली काय असतं की आपण समजा कोणी काही एखादी मसाज पद्धती घ्यायला गेलं कुठल्याही सेंटरमध्ये, त्यांना माहीत नसतं की ते जनरल मसाज देतात. पण एखाद्याचं दुखणं कशामुळे आलेलं आहे हे जर आपल्याला माहीत असेल तर उपचार पद्धती अगदी स्पेसिफिक होऊन जाते, नेमकी होऊन जाते, त्यामुळे खूप दिवस ट्रीटमेंट घ्यावी लागत नाही. त्यामुळे रिझल्ट अगदी पहिल्या दिवसापासून यायला लागतो, पहिल्या दिवसापासून आपल्याला बरं वाटायला लागतं. फक्त जर दुखणं खूप जास्त असेल तर आम्ही काही दिवस त्यांना फॉलोअप बोलवतो, कारण त्या प्रकारचं दुखणं ज्या पद्धत ज्या दुखण्यासाठी आमच्याकडे लोक आलेली असतात ते दुखणं परत त्यांना पुढच्या आयुष्यात उरलेल्या कधी परत येऊ नये यासाठी फक्त काही ट्रीटमेंट्स फॉलोअप्सचे करावे लागतात, की ते स्ट्रेंथनिंग करून टाकायचं त्या भागांचं की परत ते दुखणं आलं नाही पाहिजे. नुसतं आत्ता तात्पुरतं बरं वाटावं अशी उपाययोजनाच आम्ही करत नाही. खरं आहे, कारण तो व्यवसाय त्यांचा जसं अतुलजी म्हटले की ते वकील आहेत, त्यांना ते करावंच लागणार आहे. त्यामुळे पण काय असते बघा, तुम्ही गाडी वापरता, गाडी वापरल्यानंतर तुम्ही महिन्याने 2 महिन्याने 6 महिन्याने सर्व्हिसिंग करता,
बरोबर आहे, मग तुमची गाडी चालते. तीच गाडी जर तुम्ही 10 वर्ष सर्व्हिस नाही केली तर काय होईल? तसं तुमची बॉडी जी आहे, तुमचं काम तुम्ही तेच करताय वर्षानुवर्ष, पण त्याचं तुम्ही सर्व्हिसिंग केलं का कधी? बरोबर. कुठल्या सर्व्हिस सेंटरमध्ये गाडी टाकली आहे का? खूप काहीतरी झालं शिवाय आपण हॉस्पिटलची पायरी चढत नाही. किंवा आपण रेग्युलर आपण सर्व्हिसिंग करतो, जास्तीत जास्त आपण चालण्याचा व्यायाम करतो किंवा कुठले कधीतरी वेळ मिळाला तर आपण व्यायाम करतो, पण शरीराचं जे सर्व्हिसिंग आहे ते करणं फार इम्पॉर्टंट आहे. मग तेच सर्व्हिस सेंटर असंच समजा की हे बाह्योपचार पद्धतीतलं बॉडीचं सर्व्हिस सेंटर आहे, तिथे जाऊन निदान आपण एक महिन्यातून सर्व्हिसिंग केली तर आपली बॉडी फिट राहू शकते, नव्या जोमाने आपण काम करू शकतो. अगदी खरं तर ही उपचार पद्धती आहे एखादा आजार झाल्यानंतर. पण मला असं विचारायचं आहे की जर प्रिकॉशनरी बेसिसवर, जसं की अतुलजींनी त्यांचा व्यवसाय वकिलीचा सांगितला, असं तुम्ही कामाचं स्वरूप कसं आता बदलत चाललं याकडे सुद्धा लक्ष घातलंय, त्याच्याशी रिलेटेड आणखी. आता मी तुम्हाला हे अतिशय चांगला प्रश्न आहे, मी अगदी गृहिणींचंच उदाहरण देईन यामध्ये की प्रिव्हेंशन. आज गृहिणी आपण पाहतो की त्यांना प्रचंड त्रास आहे. सगळ्या गृहिणींना मी आज आमच्याकडे जेव्हा येतात त्यांना मान कंबर गुडघे इतके प्रचंड प्रमाणात दुखत असतात. आपल्या शेजाऱ्यांनी मोठा फ्रीज आणला, आपल्या शेजाऱ्याकडे वस्तू आली, म्हणजे आपण ती वस्तू आणायची आपल्या घरामध्ये आणि आपलं घर अगदी भरून टाकायचं. म्हणजे इतकी भांडी नकोशी असली तरी भांडी आणायची, सोफा आणायचा, वेगवेगळ्या गोष्टी मॉलमध्ये जायचं आणि आणून टाकायचं. आणि होतं काय, ती गृहिणी दिवस रात्र फक्त त्या घर लावण्यामध्ये आणि घर साफ करण्यामध्येच जातं. कुटुंबाशी म्हणजे याचं नुकसान बघा, एक तर शारीरिक नुकसान शरा म्हणजे कंबर दुखणे, मान दुखणे, गुडघे दुखणे, दुसरं आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींशी मेळ साधता येत नाही, त्यांच्याशी बोलता येत नाही, त्यांच्याशी संवाद साधता येत नाही, एकत्र बसता येत नाही. जर घरातली लोक जेवत असतील तर गृहिणी आताच काहीतरी काम करत असते, म्हणजे तो एक संवाद सुद्धा मिळत नाही आहे. म्हणजे तिथे आणि दुसरं दुखणं पण येऊन जातं की सारखं एवढ्या वस्तू सांभाळायच्या, कमीत कमी वस्तू आपल्या घरामध्ये ठेवायच्या सर्वांनी. जितक्या आपल्या गरजेच्या वस्तू आहेत तितक्याच फक्त आपण जर घरात ठेवल्या तर आपली गृहिणीला काम कमी पडेल आणि तिला आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवता येईल आणि दुखणं सुद्धा कमी व्हायला यातनं मदत होऊ शकते. हे एक सर्वात महत्वाचं गृहिणींच्या दृष्टीने. पण अनेक व्यवसायामध्ये आपण पाहतो की वेगवेगळ्या पद्धतीचं वेगवेगळ्या पोझिशन्समुळे आपल्याला त्रास होत असतो, तर हा खूप मोठा विषय आहे. म्हणजे प्रत्येक व्यवसाय घेऊन आपण त्यांचे उपाय सांगू शकतो की समजा डेंटिस्ट असेल किंवा सर्जन्स असतील किंवा एखादे ड्रायव्हर्स असतील, प्लंबर असतील, वेगवेगळ्या व्यवसायानुसार त्यांनी कुठल्या प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत हा अतिशय मोठा विषय, म्हणजे तो आपण स्पेसिफिकली आपण त्यांना सांगू शकतो. अगदी अगदी, आपण यावर आणखी चर्चा करूया, मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास ही दगूज. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आज हितगुजमध्ये चर्चा सुरू आहे ते मानदुखी, कंबरदुखी आणि गुडघेदुखीवर बाह्योपचार या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत रमाकांत देवरुखकर, बाह्योपचार तज्ज्ञ. अनेक प्रेक्षकांचे फोनही येतात सध्या आपल्याबरोबर. पुढचे प्रेक्षक आहेत बारामतीमधून, जावेद शेख आपल्याबरोबर बोलतात. नमस्कार जावेदजी, विचार आपला प्रश्न. नमस्ते डॉक्टर साहेब. नमस्कार सर, माझं वय आता 27 वर्ष वय चालू आहे आणि मला गुडघेदुखीचा त्रास होतोय. अच्छा, म्हणजे इतका की उठताना कशाच तरी आधार घ्यावा लागतो. ओके, दोन्ही गुडघे दुखतायत? एक झाला की एक, असं दोन्ही दुखतायत. कंबर दुखायची का पूर्वी? सॉरी, कंबर दुखायची? कंबर वगैरे नाही दुखत, पण गुडघ्यांचा जरा जास्त त्रास. पडले होते का तुम्ही? असं काय आठवत नाही, लागलं वगैरे असेल असं. कामाचं स्वरूप? सध्या सूत्र संचालन वगैरे करतो, तो उभा राहावं लागतो मला जास्त वेळ. किती तास? 2-3 तास तरी कार्यक्रम चालेल तसा उभा राहावा लागतो. ठीक आहे, प्रश्न लक्षात आला. खरं तर 27व्या वर्षामध्ये गुडघेदुखी होणं हाच खरं तर या प्रश्नामधला एक महत्त्वाचा. आपल्याला फारच गुडघेदुखीचं प्रमाण पाहिलं तर आता त्यांचं कारण आपल्याला इथे पटकन सापडत नाही. नुसतं उभं राहणं इतके गुडघेदुखी होऊ शकत नाही, कारण असं उभं राहून काम करणारे खूप असतात. पण नक्की त्याचं कारण काय हे पाहणं आवश्यक आहे की इतका त्यांच्या गुडघ्यावर का स्ट्रेन आला किंवा इतके गुडघे का दुखतायत, आणि फक्त दुखतायत की त्याला सूज आहे का ते पाहणं आवश्यक आहे. त्यानंतर गुडघे मुडपताना त्यांना काही त्रास होतोय का, म्हणजे पूर्णपणे ते गुडघे मुडपले जातात का ते पाहणं आवश्यक आहे. तर नक्की त्यांना ऍक्च्युली आता त्यांनी काळजी घेणं इम्पॉर्टंट आहे, कारण अगदी सुरुवात आहे त्यांना, आता दुखतायत या वयामध्ये. तर मला असं वाटतं की त्यांनी तज्ज्ञांना दाखवून एकदा घ्यावं आणि मगच पुढे काय करावं ते पाहता येईल आपल्याला. मला वाटतं त्यांनी एकदा वेळ काढून आपल्या पुण्यातल्या कुठल्याही केंद्रात जाऊन तुम्ही भेटलात आणि एकदा तपासून घ्या,
म्हणजे पुढे म्हणजे नक्की क्लॅरिटी मिळेल की तुम्हाला नक्की काय झालंय. आपल्या छोट्याशा संवादातून मी तुम्हाला काहीतरी चुकीचा सल्ला देण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष भेटून घ्या पुण्यामधील आमच्या तज्ज्ञांना. ते तुम्हाला बरोबर योग्य ते माहिती देतील की नक्की तुमच्या गुडघ्यांना काय झालंय आणि त्याप्रमाणे त्याला जर उपायाची गरज असेल तर ते उपाय सांगतील आणि त्याप्रमाणे उपाय करून घ्या आणि बरं होऊन जा लवकरात लवकर. आपण आपल्या थेरपीकडे जाऊया. आता ह्यासाठी आपण वेगवेगळ्या या गुडघेदुखीसाठी आपण काय उपाय करतो. अॅक्युप्रेशर सारखा उपाय आपण पाहिला तर तो उपाय चिनी उपचार पद्धतीतला अतिशय महत्वाचा उपाय आहे. त्याने सुद्धा आपल्याला मानदुखीमध्ये खूपच चांगला फायदा होतो, कंबरदुखीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे फायदा होतो आणि गुडघेदुखीसुद्धा चांगल्या प्रकारे. अॅक्युपंक्चरी उपचार पद्धती अतिशय लाभदायी आहे, जगप्रसिद्ध झालेली आहे. आता सध्या कंबरदुखी, मानदुखी आणि गुडघेदुखीसाठी अतिशय या पातळ सुया वापरल्या जातात आणि त्याने त्या भागातल्या वेदना कमी होतात, त्या भागातलं स्ट्रेंथनिंग होतं, गुडघ्यांना मजबूती येते, परत गुडघ्यातलं जे फ्लुईड आहे जे कधी कधी एक्सेस झालेलं असतं ते पण तिथून निघून जायला मदत होते. इयर अॅक्युपंक्चर नावाची ही सुद्धा चिकित्सा पद्धती आहे, ही सुद्धा अतिशय लाभदायी आहे. इयर हा कानाच्या म्हणजे कान हा आपल्या मेंदूच्या अतिशय जवळ असल्यामुळे मेंदूला लवकरात लवकर संदेश देऊन तो हिलिंग करायला बरं म्हणजे वेगवेगळ्या आजारांमध्ये लवकरात लवकर हिलिंग करायला मदत होते. या कानावर सुया टोचून आपल्याला हॉर्मोनल डिसऑर्डर सुद्धा बरे करता येऊ शकतात. तसंच आपल्याला मानदुखी आणि कंबरदुखी गुडघेदुखीसाठी सुद्धा इथे ट्रीटमेंट देता येते. गुडघ्यावर प्रत्यक्षरित्या हे अॅक्युपंक्चर तुम्हाला दिसतं हा गुडघा आहे आणि गुडघ्यावरही अशा निडल्स लावलेल्या आहेत. तर वेगवेगळे जे बिंदू असतात जिथे त्या ज्यामुळे गुडघेदुखी झालेली असते त्यांना क्लिअर करण्यासाठी या अॅक्युपंक्चर केलं जातं. अगदी. आपण सर पुढच्याही या थेरपीज बघूया. पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास हितगुज. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि हितगुजमध्ये आज आपण मान, कंबर आणि गुडघेदुखी या विषयावर बोलतोय आणि यावर बाह्योपचार कशा पद्धतीनं ही उपचार पद्धती आहे, कसं वर्क करतं ही उपचार पद्धती आपण बघतोय. रमाकांत देवरुखकर बाह्योपचार तज्ज्ञ आपल्या बरोबर आहेत. सर आपल्याला काही व्हिडिओज बघायचे आहेत की बिफोर आणि आफ्टरचे जे म्हणतो आपण ते काय नेमकी उपचार पद्धती कसं. नक्कीच, कारण आपण आता उपचार पद्धती दाखवतोय त्याचबरोबर काही रुग्ण जे ह्या उपचार पद्धती घेऊन बरे झालेले आहेत त्यांचे आपण ते पूर्वी कसे होते आणि ट्रीटमेंट घेतल्यानंतर ते कसे आहेत त्याबद्दल संबंधी आपण डायरेक्ट व्हिडिओ पाहूया. आता हा जो आहे पेशंट याचा बघा तुम्ही, अतिशय लचकतोय तो, त्याला चालता येत नाही आहे, कंबर प्रचंड दुखते त्याची, त्याचे हिप जॉईंटमध्ये त्रास आहे, त्याला सियाटिकाचं पेन आहे पायामध्ये, त्याला अतिशय तो सावकाश बघा तुम्ही किती लंगडत लंगडत तो चालतोय, त्याला चालता येत नाही, अतिशय तरुण मुलगा आहे आणि अशा प्रकारे त्याला हे सगळं दुखणं झालेलं आहे. म्हणजे विचार करा तुम्ही, या वयात अशा प्रकारचं दुखणं असेल तर त्याचं त्याने काय आयुष्यात काय तो विचार करत असेल. आता हा रुग्ण पाहू आपण की तो त्याने ट्रीटमेंट घेतल्यानंतर बघा किती सहजपणे चालतोय. जसं की त्याला काही आता दुखणंच नव्हतं, अशा प्रकारे किती आनंदी आहे चेहरा आणि अशा प्रकारे तो अगदी सहज चालतोय. त्याला कुठल्याही प्रकारचं या ट्रीटमेंटनंतर आता वेदना दिसत नाहीत. एकंदरीतच बाह्योपचार सुरू असताना कुठल्याही पद्धतीचं जर औषधं सुरू असतील तर ती औषधं घेऊ शकतात रुग्ण, तसं काही हे इश्यू नसतो. बाह्योपचार सर्व प्रकारची औषधं जर त्यांची चालू असतात ती घेऊन ते घेऊ शकतात. आणि मी तुम्हाला आत्ता अजून एक व्हिडिओ दाखवतो की त्यामध्ये इथे आपल्याला दिसतंय की त्यांनी बघा त्यांच्या आईला अगदी चेअरवरून खेचत आणलेलं आहे आपल्या क्लिनिकमध्ये, त्यांना चालता येत नाही आहे आणि त्यांची कंबर गुडघे दोन्हीला त्रास आहे त्यांना. त्यांना अक्षरशः त्या आता तुम्हाला दिसेल की चेअरवरून त्यांना उचलून बेडवर ठेवण्यात येत आहे. हे आपण पाहिलं, हे चित्रण केलं आहे आपण ट्रीटमेंटच्या पूर्वी. आणि आता आपण तुम्ही पाहाल की ट्रीटमेंट केल्यानंतर त्या स्वतः चालत येत आहेत आतमध्ये वॉकर घेऊन, ज्यांना जरासुद्धा उभं राहता येत नव्हतं, पाय पूर्णपणे आखडून गेलेले होते. आणि तिथे आपल्याला दिसतंय की ते अतिशय चांगल्या प्रकारे त्या अगदी 8व्या का 10व्या दिवशीच त्या अशा प्रकारे चालायला लागल्या आणि आता त्या अतिशय खूप चांगल्या पद्धतीने चालत आहेत. कुठल्याही बाह्योपचार सुद्धा अतिशय उपयोगी ठरू शकतात आपल्याला, अतिशय चांगल्या पद्धतीने त्या चालताना आपल्याला दिसतात. बाह्योपचार घेण्यासाठी कुठली वयाची किंवा अशी नाही, वयाची अशी कुठली मर्यादा नाहीये. बाह्योपचार सर्व वयोगटातली रुग्ण घेऊ शकतात
अगदी 2 महिन्याच्या बाळापासून ते 90 वृद्धांपर्यंत सर्व आपल्याकडे बाह्योपचार घेत असतात, त्यामुळे कुठल्याही प्रकारची तशी वयाची अट नाही. अगदी. आज आपण जरी पर्टिक्युलरली कंबरदुखी, मान आणि गुडघेदुखीवर जरी बोलत असलो तरी काही मानसिक आजार असतात, ताणतणाव, स्ट्रेस असतो हल्लीच्या लाईफमध्ये, तर याच्यावर सुद्धा काही बाह्योपचार? अतिशय चांगला प्रश्न आहे, कारण या सगळ्यांवर बाह्योपचार उपयुक्त आहेत. जसं आयुर्वेदामध्ये बघितलं तर आपण शिरोधारा, शिरोबस्ती आपण केलं जातं, इयर अॅक्युपंक्चर हे सुद्धा मानसिक आजारांवर अतिशय उपयोगी ठरू शकतं. अॅक्युप्रेशर, शियात्सू, कपिंग, स्क्रॅपिंग ह्या सुद्धा उपचार पद्धतीमध्ये मानसिक आजारांवर उपचार आहेत. मॅक्झिमम आजार आपल्याला सायकोसोमॅटिक म्हणजे मनोशारीरिकच असतात. मॅक्झिमम स्ट्रेसमुळे आपल्या शरीरामध्ये आजार आलेले असं हल्ली सिद्ध झालेलं आहे, त्यामुळे स्ट्रेस कमी करणं हे फार इम्पॉर्टंट असतं. मग आपल्याला सांगण्यात येतं की स्ट्रेस कमी करा, पण कसं करा? पण ते आपल्याला ट्रीटमेंटद्वारे करता येऊ शकतं. आपल्या शरीरामध्ये जो इम्बॅलन्स झालेला असतो, इमोशनल इम्बॅलन्स किंवा भावनिक इम्बॅलन्स, तर तो नीट करण्यासाठी आपल्याला काही ट्रीटमेंट उपयोगी ठरू शकतात, ज्यामध्ये आपण पंचमहाभूत सिद्धांत वापरतो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश जसं म्हटलं जातं, तसंच चिनी मेडिसिनमध्ये वूड, फायर, अर्थ आणि अर्थ, मेटल आणि वॉटर याचा जर इम्बॅलन्स झाला तर आपल्या शरीरामध्ये आजार होतात असं म्हटलं जातं. त्यामुळे त्या प्रकारचा जर बॅलन्स आपण केला तर आपल्याला ह्या मानसिक आजारांवरसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा झालेला दिसून येतो. अगदी खरं आहे, दिलासादायक ही गोष्ट आहे की मानसिक आजार फक्त काउन्सिलिंगने किंवा कोणीतरी समजावून सांगून फक्त बरे नाहीत होत, त्याला अशाही गोष्टींचा जर तुम्ही आधार घेतला तर ते लवकरात लवकर बरे होतात असा विश्वास आता तरी तुम्ही दिला. आपण काही आणखी व्हिडिओज आणखी बघूया, तसंच आपली केंद्र पण आपली आता मुंबईमध्ये सुद्धा आपली 5 केंद्र आहेत आणि मुंबईमध्ये आपलं आता एक व्हिडिओ मी तुम्हाला इथे दाखवतोय, तिथे पाहताय आपण की फ्रोजन शोल्डर म्हणजे खांदेदुखी सुद्धा हल्ली खूप वाढायला लागलेली आहे आणि खांदा जर आपला आखडलेला असेल तर आपल्याला प्रचंड प्रमाणात त्रास होतो, आपल्याला नेहमीची कामं करता येत नाही. तिथे आपल्याला दिसेल की हा त्यांचा हात मागे जात नव्हता, वर जात नव्हता, साईडला जात नव्हता आणि तो आता आणि अतिशय वेदना असायच्या. तो ट्रीटमेंट नंतर आपल्याला इथे सहजपणे दिसतोय की खांदे पूर्णपणे मोकळे झालेले आहेत. अशा प्रकारे खांदेदुखीसाठी सुद्धा हा उपयोगी ठरू शकते. मानदुखीमधल्या वेगवेगळ्या म्हणजे मानेपासून आपल्या हातात जाणाऱ्या कळा असतील, मुंग्या असतील, हात जड होत असेल, या सर्वांवर आपण उपाय करू शकतो. हातांना ठणका लागत असेल, तसंच कंबरेपासून पायामध्ये जी शीर जाते सायटिका, त्यामध्ये खूप वेदना असतात, त्यावर सुद्धा या बाह्योपचाराने आपल्याला करता येते. गुडघेदुखी सर्व प्रकारच्या म्हणजे रुमटोइड आर्थरायटिसची गुडघेदुखी असो किंवा झीज झाल्यामुळे झालेली गुडघेदुखी असो किंवा गाऊट मुळे असलेली गुडघेदुखी असतो, या सर्व प्रकारच्या गुडघेदुखीवर बाह्योपचार चांगल्या पद्धतीने उपचार करू शकतो. कुठलीही वेदना असली तरी बाह्योपचार मध्ये निश्चित त्याच्यावर उपचार आहेत. या चिकित्सेमध्ये आपण इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर हितगुज मध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा Zee 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. Zee 24 तास, रहा एक पाऊल पुढे.